नमस्कार मित्रांनो, SOC क्लास ट्रेकमध्ये आपलं स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ क्रमांक 2 आपण प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल हे काय बघितलं. त्यानंतर प्लेन अँगलचा फॉर्म्युलासुद्धा आपण बघितलेला आहे. काय आहे प्लेन अँगलचा जर फॉर्म्युला आपण बघितला तर तो असतो आर्क अपॉन रेडियस ऑफ द सर्कल. त्यावरनं आपण त्याचा अँगल काढू शकतो, त्याला आपण रेडियन असं म्हणतो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे, त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे काही मेथड बघायचे आहेत. ह्या मेथडमध्ये आपल्याला मित्रांनो बघणे अगोदर इथं मेथड बघायचे आहे. पॅरलॅक्स मेथड आहे, पण ते अगोदर आपल्याला काही कन्व्हेन्शन आहेत ते बघायचे आहेत. कन्व्हेन्शन फॉर द यूज ऑफ द SI युनिट, म्हणजे SI युनिट यूज करताना काय काय कन्व्हेन्शन आहेत ते आपण बघूया. युनिट ऑफ द एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल, म्हणजे ज्यावेळेस आपण युनिट यूज करतो कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं त्याचा आपण सिम्बॉल यूज केला पाहिजे. काय यूज केलं पाहिजे तर सिम्बॉल, ही त्याचं कन्व्हेन्शन आहे पहिलं. त्यानंतर आहे फुल नेम ऑफ द युनिट ऑलवेज स्टार्ट विथ द स्मॉल लेटर इवन इफ द नेम इज आफ्टर द पर्सन, फॉर एक्झाम्पल 1 newton, 1 joule, etc. But the symbol for the unit name after the person should be in the capital letter is that the N after scientist Newton, J after the scientist Joule. तर बघा मित्रांनो, जर आपल्याला एखाद्या युनिटचं नाव एखाद्या सायंटिस्टच्या नावावर दिलं असेल आणि ते जर आपण पूर्ण लिहिणार असेल, पूर्ण युनिटला लिहिणार असेल आपण, तर ते आपण स्मॉलमध्ये लिहायचं आहे. इथं दिसतं तुम्हाला न्यूटन, ठीक आहे. पण जर त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं, सिम्बॉल फॉर्ममध्ये लिहिलं, तर आपल्याला त्याचं फक्त कॅपिटल लेटरच लिहायचं आहे, तिथं आपल्याला स्मॉल लेटर लिहायचं नाही. देन कन्व्हेन्शन 3, सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट टेक अ प्लुरल फॉर्म फॉर द एक्झाम्पल, त्याचा प्लुरल फॉर्म आपल्याला लिहायचा नाही आहे, म्हणजे अनेक वचनमध्ये ते लिहायचं नाही किंवा त्याला यस लावायचा नाही. 20 newtonsला 20 newtons लिहायचं, 20 joule असेल तर 20 joule, 20J फक्त लिहायचं आहे, त्याला एन यस अशा प्रकारचं प्लुरल आपल्याला लिहायचं नाही. देन सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप, आता तिथं आपल्याला फुल स्टॉप द्यायचं नाही आहे. जसं की इथं फुल स्टॉप दिलेला दिसतो आहे आपल्याला, तिथं आपल्याला फुल स्टॉप द्यायचा नाही आहे युनिट दिल्यानंतर. फिफ्थ कन्व्हेन्शन आहे, द युनिट ऑफ द फिजिकल क्वांटिटी इन द न्युमरेटर अँड डिनोमिनेटर शुड बी रिटन ॲज द रेशो, फॉर द एक्झाम्पल द SI युनिट असलेट द मीटर पर सेकंड स्क्वेअर ऑर मीटर सेकंड स्क्वेअर बट द नॉट MSS. तर बघा मित्रांनो, आपल्याला ते लिहिताना आपल्याला काय लिहायचं आहे तर डिनोमिटर, न्युमरेटर आणि डिनोमिटरमध्ये जर युनिट असेल, ठीक आहे, ते लिहिताना आपल्याला असं लिहायचं आहे की मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहू शकतो किंवा मीटर पर सेकंड स्क्वेअर असं आपण लिहू शकतो किंवा याला असं बी आपण लिहू शकतो. याला वाचताना मित्रांनो कसं वाचायचं ते सांगतो तुम्हाला, याला वाचताना आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर अशा प्रकारे आपण त्याला वाचू शकतो, ठीक आहे. याला दोन प्रकारे आपल्याला लिहिता येते, जसं की अगोदर आपण बघितलं आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे, मीटर सेकंड पॉवर मायनस 2. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. त्यानंतर आहे यूज ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ द युनिट सिम्बॉल फॉर युनिट अवॉइडेड द व्हेन द फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस बाय द कॉम्बिनेशन ऑफ द टू, फॉर एक्झाम्पल द युनिट ऑफ जूल किलोग्राम केल्विन इज करेक्ट होईल द जूल किलोग्राम के इज नॉट करेक्ट. म्हणजे ज्यावेळेस आपण जर कॉम्बिनेशन असेल युनिटचं तर त्यावेळेस आपल्याला एक्सप्रेस करताना आपण काय करायचं आहे तर आपण त्याच्यामध्ये सर्व आपण जर सिम्बॉल यूज करत असेल तर सगळे सिम्बॉल्स यूज करायचे, ठीक आहे. एक आपण त्याच्यामध्ये नाव यूज करणार, ठीक आहे, नंतर हे यूज करणार सिम्बॉल, तर असं करायचं नाही. देन आहे प्रेफिक्स सिम्बॉल इज यूज बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट, म्हणजे प्रेफिक्स सिम्बॉल इज यूज बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट, म्हणजे प्रेफिक्स द्यायचं असेल तर आपल्याला सिम्बॉलच्या अगोदर यूज करावा लागेल. बघा इथं प्रेफिक्स दिलेलं आहे सेकंड, 1 ms म्हणजे बघा 1 ms, आता ए हे प्रेफिक्स आहे, काय m अगोदर दिलेलं आहे पण कशाच्या, सेकंडच्या, सेकंड काय युनिट आहे, 1 ms म्हणजे 1 millisecond. आता 1 millisecond म्हणजे किती बघा, 1 millisecond मीन्स 10^-3 second, म्हणजे एका सेकंडचा हजारवा भाग, एका सेकंडचा हजारवा भाग.
देन 1 माइक्रोसेकंड, माइक्रोसेकंड मुझे 10^-6, 10^-6, देन 1 नैनोसेकंड मीन्स 10^-9 सेकंड, ठीक आहे. या अशा प्रकारे दिलेलं आहे. यूज ऑफ द डबल प्रेफिक्सेस अवॉइडेड व्हेन द सिंगल प्रेफिक्स इज अवेलेबल. जर सिंगल प्रेफिक्स असेल तर आपण त्याला डबल प्रेफिक्स देण्याची गरज नाही. हे त्यांना ठेवा मित्रांनो. आणि मित्रांनो लिहिताना पण आपण काळजी घ्यायला पाहिजे. बघा आपण मीटर पर सेकंड आपण अशा प्रकारे लिहितो, बरोबर आहे, मीटर पर सेकंड अशा प्रकारे लिहितो. पण याला आपण असं सुद्धा रीड करू शकतो की मिली सेकंड. त्यासाठी याच्या मधामध्ये आपल्याला एक स्पेस द्यायचं आहे किंवा हायपन आपण त्याला देऊ शकतो, जेणेकरून आपल्याला ते वेगवेगळे आहेत हे ओळखायला आलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो आपण मेजरमेंट करताना बघा काय काय करतो. मेजरमेंट करताना आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत आपण त्याचा यूज करतो. युनिट आहेत आपल्याकडे मीटर, किलोमीटर, सेंटीमीटर, याचा आपण यूज करतो. पण मित्रांनो जर खूपच जास्त अंतर असेल तर त्यावेळेस मात्र आपल्याला किलोमीटरचा वापर करावा लागतो. किंवा आपल्याला दोन प्लॅनेटमधील किंवा दोन गॅलॅक्सीमधील जर अंतर मोजायचं असेल तर आपल्याला तिथे लाईट इयरचा वापर आपल्याला करावा लागतो. किंवा लाईट इयर किंवा त्याला आपण ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटसुद्धा म्हणतो. दुसऱ्या युनिट असतील ते आपण इथं बघणार आहे. तर इथं अंतर दिलेलं आहे मित्रांनो बघा, एक फार मोठं अंतर दिलेलं आहे. हाईट ऑफ द माउंट एव्हरेस्ट, देन द डिस्टन्स टू द अँड्रोमेडा गॅलॅक्सी फ्रॉम द अर्थ, हे डिस्टन्स दिलेलं आहे 2×10^10^2 meters, ठीक आहे. ते करण्या अगोदर आपल्याला बघायचं आहे मेजरमेंट ऑफ अ लार्ज डिस्टन्स. जर आपल्याला लार्ज डिस्टन्स मोजायचं आहे, ठीक आहे, एक पॅरलॅक्स मेथड आहे त्याद्वारे आपण कितीही लांबचं डिस्टन्स मोजू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्या पृथ्वीवरनं आपण पृथ्वी आणि सूर्य याच्या दोघांमधले डिस्टन्स आपण मेजर करू शकतो बाय द पॅरलॅक्स मेथडनं. बघूया तर मित्रांनो पॅरलॅक्स मेथडनं आपण कितीही दूरचं अंतर आपण मोजू शकतो. जर तुम्ही अगोदरचं जर व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये आपण बघितलं की प्लेन अँगल, आता प्लेन अँगलचं जर आपल्याला अँगल जर काढायचं असेल थीटा तर आपण काय करतो आर्क घेतो, आर्क आपण रेडियस घेतो. तर ह्याच फॉर्म्युल्यावर बेस आहे पॅरलॅक्स मेथड. बघूया कशी. सॉरी गाईज. तर बघा मित्रो आता पॅरलॅक्स मेथड आहे तरी काय, आता पॅरलॅक्स मेथड मित्रांनो आहे तरी काय. बघा मित्रांनो बघा आपण हात आपण आपला समोर करा. तुम्ही हात समोर केल्यानंतर तुमचा एक डोळा लावा, एक डोळा लावल्यानंतर तुम्हाला तुमचा हात दिसेल, ठीक आहे. तुमच्या हाताकडे सरळ पहा, त्यानंतर दुसरा हात, त्यानंतर तुम्ही काय करा तो डोळा बंद करा आणि दुसरा डोळा उघडा. अशा प्रकारे तुम्ही 4-5 वेळा करा. त्यावेळेस काय दिसेल तुम्हाला की तुमचा हात ॲटोमॅटिकली थोडा हल्ल्यावानी दिसेल, बरोबर आहे. थोडं तुम्हाला तुमच्या हातामध्ये थोडा बदल झालेला दिसेल, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की हात जागा बदलतो आहे. पण ॲक्च्युली तसं होतं आहे का, तसं होत नाही, ठीक आहे. ते आपल्याला तसं वाटते मग त्यालाच आपण म्हणतो पॅरलॅक्स. त्यालाच काय म्हणतो आपण, त्यालाच आपण पॅरलॅक्स म्हणतो. मग त्यावरनंच आता आपल्याला काय काढायचं आहे तर प्लॅनेटमधलं अंतर आपण काढू शकतो. बघा आता इथं काय दिलेलं आहे, हे आपला I1 आहे, इथं आपला एक डोळा आहे, हे I2 आहे आणि इथं काय आपला एक हात आहे सपोज, ठीक आहे, हे आपला आर्म आहे. त्यानंतर तुम्ही काय केला, हा डोळा चालू केला, त्यानंतर हा डोळा बंद केला, हात पुन्हा चालू केला. अशा प्रकारे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की हात जागा बदलल्यासारखी त्याला जागा जो बदलतो असं तुम्हाला वाटेल, पण ॲक्च्युअल तसं होत नाही. त्यालाच आपण पॅरलॅक्स म्हणतो. तर मित्रांनो बघा जर आपल्याला, बरोबर आहे, जर आपल्याला मित्रांनो बघा इथून तिथपर्यंत म्हणजे दोन डोळ्यामधील जे अंतर आहे त्याला आपण काय करूया डिस्टन्स बिटवीन E1 आणि E2, या दोनमधलं अंतर जे काय असेल ते आपण वरती लिहिले, त्यालाच आपण आर्क म्हणूया. आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना थीटा काढायचा, आपण कसा काढतो सॉली अँगलमध्ये, आर्क अपॉन रेडियस, ठीक आहे. हे झालं डिस्टन्स बिटवीन द E1 अँड E2. आणि बघा हे अँगल आहे, बरोबर, आपलं काय करायचं हे डिस्टन्स काढायचं म्हणजे आपला हात किती लांब आहे. त्यानंतर आपल्याला थीटा माहीत पाहिजे, ठीक आहे. मग थीटा आपण खाली लिहिलेला आहे,
थीटा अपन खाली लिहिले कारण थीटा इकडे आणलेला आहे आणि हा आर इकडे नेलेला आहे ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो जर हा फॉर्म्युला जर आपण लक्षात ठेवला तर डिस्टन्स बिटवीन ई अँड आर आणि थीटा जर आपण इथं घेतला आणि ओ पी इकडे नेला ओ पी म्हणजे डिस्टन्स बिटवीन द पी अँड क्यू ते आपण इथं लिहिलं आणि थीटा इज द अँगल जर अशा प्रकारे जर मांडणी केली तर आपण ओ पीची किंमत काढू शकतो. तर अशा प्रकारे आपण त्याच्यामधलं अंतर काढू शकतो. पण ॲज द डिस्टन्स फ्रॉम द प्लॅनेट फ्रॉम अर्थ आर व्हेरी लार्ज. बघा एखाद्या प्लॅनेटचं डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द अर्थ इज व्हेरी लार्ज म्हणजे दोन प्लॅनेटमधलं अंतर जर बघितलं तर खूप असते. सो दॅट टाईम वी कॅनॉट यूज द आईज मेथड. त्यावेळेस आपण डोळ्याची मेथड आहे पॅरलॅक्स मेथडमध्ये होती आपण यूज करू शकत नाही ठीक आहे. आता बघा इथं बघा आपल्याला दिसते की इथं काय दिसते इथं आपल्याला अर्थ आहे बरोबर आहे अर्थ आहे हे दोन टोके आहेत अर्थचे ए आणि बी आणि या दोनमधलं जे अंतर आहे ते आपण कशाने दाखवलेलं आहे बीने दाखवलेलं आहे म्हणजे ए आणि बीमधलं अंतर. आणि इथं काय एक प्लॅनेट आहे त्याला आपण यस नाव दिलेलं आहे. त्यानंतर आपण त्या प्लॅनेटला या बी या बी प्लेसवरून बघितलं त्यानंतर आपण त्याला ए प्लेसवरनं बघितलं नंतर जर आपण हे जोडले तर त्यानंतर काय होईल एक ट्रँगल तयार होईल आणि हा अँगल असेल थीटा. तर बघा आता अकॉर्डिंग टू द प्लेन अँगल आता बी बी म्हणजे काय झाला हा एक कन्सिडर करा आर्क म्हणजे आपण बी लिहिलं आहे आणि डी डी इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल कन्सिडर करा एक सर्कल आहे असं ठीक आहे. त्याचं हे आपण कन्सिडर करूया की काय आहे डी आहे. मग या दोघांचं केलं तर बघा डी अँड बी डी अंतर खूप जास्त आहे बी खूप कमी आहे. जर या डीनं बीला डिवाईड केलं तर तो खूप स्मॉल व्हॅल्यू येणार आहे इट्स अ व्हेरी स्मॉल लेस दॅन वन येणार आहे. ए बी इज द आर्क ऑफ द सर्कल इट्स लेंथ इज बी. बघा बी काय आहे इज अ लेंथ ऑफ द ए बी आहे त्यामुळे आपण आर्कमध्ये ए बी लिहिलेलं आहे. डी इज द रेडियस ऑफ द सर्कल आपण बघितलं डी काय इज द रेडियस ऑफ द सर्कल. जर या दोघांचं जर आपण डिवाईडमध्ये लिहिलं आहे ए बी अपॉन डी या दोघांना जर आपण यांची व्हॅल्यू काढली तर आपल्याला थीटा भेटेल. थीटा काय इज द रेडियन आहे थीटा इज द रेडियन वेअर थीटा इज द रेडियन तिथं थीटा काय आहे रेडियन आहे. तर अशा प्रकारे आपण रेडियन पण काढू शकतो व रेडियस पण काढू शकतो. त्यानंतर मेजरमेंट ऑफ द साईज ऑफ द प्लॅनेट ऑर स्टार. आता प्लॅनेटची साईज कशी काढू शकतो बघा ही आपली अर्थ आहे या अर्थवरनं आपण काय केलेलं आहे एका प्लॅनेटला बघितलेलं आहे त्याचा ह्या टोकाला आणि दुसऱ्या टोकाला आपण बघितलेलं आहे ठीक आहे. यासाठी स्पेशल इक्विपमेंट लागतात. त्यानंतर आपण काय केलेलं आहे की आपल्याला आपल्याला हे काढायचं आहे डी काढायचं आहे. काय काढायचं आहे डी डी म्हणजे काय असेल डी इज द रेडियस ऑफ दॅट सॉरी डायमीटर ऑफ दॅट प्लॅनेट. सो आपल्याला डी काढायचं आहे. डी काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे तर डी काढण्यासाठी बघा सर्वप्रथम अल्फा अल्फा म्हणजे आपण थीटा कन्सिडर करूया. प्लेन अँगलमध्ये आपण बघितलं आहे हा झाला अँगल अल्फा. त्यानंतर डी डी इज द आर्क आर्क आता आर्क म्हणजे काय तो प्लॅनेट इथून तिथपर्यंत दिलेला म्हणजे तुमचा डायमीटर असणार. डी अपॉन कॅपिटल डी कॅपिटल डी मीन्स इज द रेडियस हे काय रेडियस आहे. मग आपल्याला काय काढायचं मित्रांनो आपल्याला त्या प्लॅनेटचा डायमीटर काढायचं आहे ठीक आहे. प्लॅनेटची साईज काढायचं आहे मग आपण डी करूया इथं राहू देऊया हे डीकडे घेऊन जाऊया म्हणजे येईल डी इक्वल टू अल्फा कॅपिटल डी. तर अशा प्रकारे आपल्याला इथे एक इक्वेशन मिळते हे यावरनं आपण मेजरमेंट ऑफ द साईज ऑफ द प्लॅनेट ऑर स्टार मे बी कॅल्क्युलेटेड. तर यावरनं आपण त्याची साईज वगैरे कॅल्क्युलेट करू शकतो.